हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर मी पण मस्त आणि मजेत आहे. तर गाईज, याच्या अगोदरचा जो व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर केलेला होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला बोलले होते की इतके दिवस माझे व्लॉग का येत नव्हते किंवा इतका मोठा गॅप का झालेला होता. व्लॉग्स येत होते पण खूपच शॉर्ट शॉर्ट व्लॉग्स येत होते, म्हणजे अगदीच म्हणजे महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा असेच व्लॉग मी टाकत होते मध्ये, काही या मागच्या पिरियडमध्ये 3 ते 4 महिन्यांच्या पिरियडमध्ये खूपच छोटे छोटे व्लॉग्स तुमच्यासोबत मी शेअर करत होते आणि जी फ्रिक्वेन्सी होती ती खूपच कमी झालेली होती. जसं मी तुम्हाला आधीच्या व्लॉगमध्ये दोन रिझन्स आहेत आणि त्यापैकी एक रिझन मी तुमच्यासोबत आधीच्या व्लॉगमध्ये मी शेअर केलेलंच आहे आणि दुसरं जे रिझन आहे ते तुम्हाला मी तुमच्यासोबत मी नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करते असं म्हणाले होते. तर त्यानंतर पुन्हा 4 दिवसांचा गॅप झाला आणि कशामुळे झाला तर ते पण मी तुम्हाला सांगते. माझी तब्येत पुन्हा बिघडली होती त्यामुळेच मला व्लॉग शूट नाही करता आला. जो नेक्स्ट व्लॉग येणार होता तो मी शूट करून ठेवला होता पण एडिटिंगसाठी मला बिलकुल पण माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मी तो व्लॉग तुमच्यासोबत शेअर नाही करू शकले. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले होते मागच्या ब्लॉगमध्ये की इथून पुढे तुम्हाला रेग्युलर ब्लॉग्स माझे बघायला मिळतील आणि याच्यापुढे माझ्या ब्लॉग्समध्ये गॅप होणार नाही, बट आय डोंट नो, माझी तब्येत खूपच बिघडली होती आणि त्याचमुळे मला मी पुन्हा म्हणजे माझा 4-5 दिवसांचा हा जो आहे तो गॅप झाला. त्याचमध्ये इन बिटवीन मी फक्त एकच व्लॉग शेअर केला, त्याच्यामध्ये बिलकुल पण काही एडिटिंग नव्हतं. जो होता वेडिंग ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा आमचा जो सेलिब्रेशन होता ते मी तुमच्यासोबत शेअर केलेला, अगदी हार्डली 1 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत मी शेअर केला. पण नेक्स्ट व्लॉग जो येणार होता तो मी स्केड्यूल किंवा पब्लिश करू शकले नाही, जस्ट बिकॉज माझी तब्येत खूपच ठीक नव्हती, बिलकुल पण मला बरं वाटत नव्हतं, त्याचमुळे मी तो तुमच्यासोबत मी शेअर नाही करू शकले आणि तो व्हिडिओ पब्लिश नाही करता आला मला. चला एनिवे, आता मी आता बरी आहे आणि एव्हरीथिंग इज ऑल राईट आणि आराम वगैरे केलेला आहे आणि फायनली आता मी बरी आहे. सो म्हटलं चला आता तुमच्यासोबत मी शेअर करावा व्हिडिओ, जसं मी तुम्हाला म्हणाले होते की सेकंड रिझन जे आहे की काय एवढे गॅप्स झाले होते. तर ह्या सगळ्याच गोष्टी आता तुमच्यासोबत मी आजच्या या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर ॲक्च्युली वन ऑफ द रिझन माझ्या जॉबचं आहेच आणि सेकंड जे रिझन आहे, ज्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालं आणि ऑगस्टमध्ये मी माझा जॉब जॉईन केलेला होता, सप्टेंबरमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि सप्टेंबर महिन्यामध्येच माझ्या हजबंडची ट्रान्सफर झाली. तर ट्रान्सफर झाली इन द सेन्स ते आम्ही बरेच माझे जे ओल्ड सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे मी पुण्यामध्ये राहते आणि आत्ता सध्या माझ्या हजबंडला नवीन जॉब मिळालेला आहे आणि त्यांची ट्रान्सफर म्हणजे नवीन जॉब मिळालेला आहे मुंबईमध्ये आणि त्याची जी ट्रान्सफर आहे म्हणजे पंकजची जी ट्रान्सफर आहे ती मुंबईला झालेली आहे आणि त्याचमुळे म्हणजे ॲक्च्युली सप्टेंबर महिन्यात त्याला जॉबसाठी ऑफर आली आणि सप्टेंबर महिन्यातच त्याला मुंबईला मूव करावं लागलं. तर माझाही जॉब तेव्हा नुकताच मी जॉईन केलेला होता आणि लगेचच मला म्हणजे मुंबईला शिफ्ट होणं पॉसिबल नव्हतं, त्यामुळे मी शिफ्ट नाही करू शकले आणि त्यामुळे असं झालं की ते थोडंसं होतं, मेंटली स्ट्रेस्ड होता मला, म्हणजे मी स्ट्रेस होते कारण याआधी आम्ही कधीच म्हणजे वेगळे असे राहिलेलोच नाही आहोत. म्हणजे हार्डली पंकज जरी कामासाठी कुठे बाहेर वगैरे गेला असेल तर ते हार्डली 1-2 दिवसांसाठीच गेलेलं आहे, पण असं बाहेर आमच्याशिवाय राहणं म्हणजे मला त्याच्याशिवाय राहणं पॉसिबल नव्हतं. इव्हन त्याला पण सवय नाही आहे आणि मुलांच्याशिवाय किंवा माझ्याशिवाय राहण्याची, पण खूपच हार्ड होतं हे सगळं काही. म्हणजे हे सगळं जे काही चालू होतं एकीकडे खूपच जास्त आम्हाला आनंद पण झाला होता की त्याला जॉब मिळाला आहे, चांगली पोझिशन मिळाली आहे चांगल्या कंपनीमध्ये आणि एक चांगली अपॉर्च्युनिटी त्याच्या लाईफमध्ये करिअरमध्ये आलेली आहे, याचा एक आनंद पण होता. पण बस एक हेच टेन्शन होतं की ह्या सगळ्या गोष्टींचं की आता त्याला रिलोकेट करावं लागणार मुंबईला, तर त्याचमुळे मी पण खूप टेन्शनमध्ये होते आणि त्याचमुळे मी जास्त तुमच्यासोबत त्या पिरियडमध्ये ब्लॉग शूट नाही करू शकले. सो येस, पंकजनी फायनली सप्टेंबरमध्ये जॉईनिंग केलं आणि त्यांनी एकट्यानेच रिलोकेट केलं आणि वन्स इन अ वीक
असा तो मुंबईवरनं अपडाऊन करत होता, आम्हाला भेटायला येत होता. वीकली ऑफ त्याला ट्यूजडेला असतो, तर तेव्हा तो आम्हाला भेटण्यासाठी पुण्याला यायचा. आणि एकच दिवसांचा वीकली ऑफ असल्यामुळं त्याला जास्त वेळ थांबता यायचं नाही आमच्यासोबत, आणि एकच दिवस तो आम्हाला येऊन भेटून लगेचच निघायचा, असं सगळं रुटीन चालू होतं. तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असे 3 महिने तो तिकडे एकटाच चालू राहिला. आणि म्हणजे कंपनीने ॲकॉमडेशन त्याला प्रोव्हाइड केलेलं होतं, तर तिथंच तो एकटा राहत होता. आणि साईड बाय साईड आमच्याकडे पण येऊन तो जात होता, वन्स इन अ वीक और ट्वाईस इन अ वीक असं, सॉरी ट्वाईस इन अ वीक नाही तर 15 दिवसातनं एकदा वगैरे असं तो येत होता आमच्याकडे भेटायला. असं सगळं चालू होतं. आणि माझा जॉब इकडे चालू होता, ह्या सगळ्याच्या गोष्टी चालू होत्या. आणि बाकी तेव्हा म्हणजे आमचं काही असं रिलोकेशनचं ठरलेलं नव्हतं, म्हणजे आमचं शिफ्टिंगचं काही असं ठरलेलं नव्हतं की पूर्ण फॅमिली शिफ्ट करायची की नाही करायची, ह्या सगळ्या गोष्टींचा अजून तेव्हा विचार चालू होता. सो मग फायनली असं झालं की आम्ही पंकजने तिकडे फ्लॅट वगैरे म्हणजे मुंबईमध्ये बघायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मग फायनली आम्ही डिसाईड केलं मुंबईला शिफ्ट करण्याचं. आणि मग मुंबईमध्ये आम्ही आता सध्या शिफ्ट झालेलो आहोत. डिसेंबर महिन्याच्या एंडला आम्ही मुंबईला शिफ्ट झालेलो आहोत. सो मी आता मुंबईमध्ये राहत आहे. आणि मुंबईमध्ये शिफ्ट होऊन आम्हाला साधारण आता 2.5 महिने झालेले आहेत, 3 महिने पूर्ण होतील आता या मंथ एंडला. तर अशा पद्धतीने हे सगळं काही चालू होतं. माझ्या लाईफमध्ये खूप काही चेंजेस झाले, तर हे सगळ्या चेंजेसमुळेच मी पण थोडीशी म्हणजे सेटल होत नव्हते, किंवा थोडीशी मी पण स्ट्रेस्ड होते, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे. आणि त्यामुळेच माझं म्हणजे थोडंसं व्हिडिओ किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी मला वेळ नाही देता आला ह्या सगळ्या गोष्टी चेंजेसमुळे, असं काही सगळं चालू होतं. सो मी तुमच्यासोबत मी म्हटलं आज शेअर करावं फायनली. तर माझे जे पण ओल्ड सबस्क्रायबर आहेत त्यांच्या पण लक्षात आलं असेलच की हे जे बॅकग्राऊंड आहे हे माझ्या घरातलं नाही आहे, हे दुसरं बॅकग्राऊंड आहे. ॲक्च्युली मी ज्या घरात राहते तिथलं हे बॅकग्राऊंड आहे, आणि या फ्लॅटमधलं हे आहे सगळं काही बॅकग्राऊंड. आणि शिवाय माझं हे घर नाही हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच. आणि बस आता फायनली आम्ही इकडे शिफ्ट झालेलो आहोत. तर जसं की आता इकडचं जे वेदर आहे, इकडचं जे काही सगळ्या गोष्टी लाईफस्टाईल आहे, त्या सगळ्या थोडासा ॲडॉप्ट करायला वगैरे पण वेळ लागला. आणि शिवाय माझाही जॉब चालू आहे, तर सगळं काही मॅनेज करणं विदाउट एनी हेल्प, नवीन ठिकाणी सगळं काही सेटल व्हायला वेळ लागतोच. आणि त्यात असं झालं की जे माझं घर आहे पुण्यातलं, तर ते पण अतिशय म्हणजे मी त्या घरामध्ये जवळजवळ आता 12-13 वर्ष झाले त्या घरामध्ये मी राहतीये. तर त्या घराबद्दल एक आपल्याला अटॅचमेंट असते, तिथं आपल्याला सवयीचं झालेलं असतं सगळ्या गोष्टी, आणि ते सोडताना खूप त्रास होतो. म्हणजे लिटरली मला पण खूपच त्रास झाला, इतकं सोपं नव्हतं. पुण्यातनं मुंबई असं खूप काही अंतर नाही आहे, 2 ते 3 तासाचंच बस अंतर आहे, पण स्टील त्या घराबद्दल असलेली अटॅचमेंट आणि ते घर सोडण्याचा जो निर्णय, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूपच माझ्यासाठी टफ होत्या, खूपच टफ होता डिसिजन हा. आणि त्यामुळे मी पण खूप जास्त मी तेव्हा म्हणजे काय म्हणतात त्याला अपसेट होते ह्या सगळ्या काही प्रकारांमुळे, घर सोडण्याच्या या डिसिजनमुळे किंवा शिफ्टिंगमुळे. आणि शिफ्टिंग करताना सुद्धा मी अतिशय म्हणजे खूप मला अतिशय मी इमोशनल झाले होते घर तिथून इकडे शिफ्ट करताना. आणि असं सगळं काही आहे, पण त्यामुळेच मी शिफ्टिंगचा जो व्हिडिओ आहे तो मी शूट करू नाही शकले, कारण खूपच ते डिफिकल्ट होतं माझ्यासाठी शूट करणं तो मोमेंट. कारण ज्या दिवशी आम्ही शिफ्टिंग करत होतो, सगळं काही आम्ही इकडे आणत होतो, तेव्हा त्या दिवशी मी अतिशय म्हणजे डिस्टर्ब होते, आणि त्यामुळेच मी तेव्हा काहीच शूट केलं नाही त्या दिवशीचा व्लॉग बिलकुल पण मी शूट केला नाही. आणि डिसेंबरमध्ये मी इकडे फायनली शिफ्ट झालेली आहे, पण म्हटलं चला तुमच्यासोबत मी हे सगळ्या गोष्टी नक्की तुमच्यासोबत मी शेअर करणारच होते. बस मला वेळ मिळत नव्हता खूपच, म्हणजे मी सेटल पण अजून होत नव्हते, अजूनही मी पूर्ण सेटल झालेलीच नाही आहे. कारण मला खूपच म्हणजे पुण्यातली म्हणा किंवा
आमच्या घराची अतिशय सवय झाली होती आणि त्यामुळे इथे सेटल व्हायला मला अजूनही वेळ लागतोय. मी अजून पूर्णपणे सेटल झालेली नाही आहे. बस घराची अटॅचमेंट, घराबद्दलची ओढ ह्या सगळ्याच गोष्टी होत्या आणि अजूनही आहेच. घराबद्दलची ओढ अजूनही माझी संपलेली नाही आहे. मी भले इथं येऊन आता मला 2.5-3 महिने होतील, पण स्टील मला घराबद्दलची ओढ तेवढीच आहे जेवढी आधी होती. अजूनही मला असंच वाटतं की पुण्याला जावं वापस. अजूनही माझं बॅक ऑफ द माइंड ते हे गेलेलंच नाही आहे की मी इथं आले आणि तिथे आता मला जाण्याची इच्छा नाही वगैरे असं होऊच शकत नाही, कारण शेवटी त्या घराबद्दल मला खूपच जिव्हाळा आहे आणि सगळा म्हणजे माझ्या लाईफची सुरुवात, लग्नानंतर लाईफची सुरुवातच माझी माझ्या घरानं झालेली आहे. सो मला घराबद्दल अतिशय अटॅचमेंट आहे, त्यामुळेच मी ह्या सगळ्या म्हणजे गोष्टी ज्या काही घडत होत्या त्यामुळेच माझे जे व्लॉग्स आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या गॅप्स आल्या. रेग्युलर व्लॉग्स मी अपलोड करू शकत नव्हते तुमच्यासाठी, कारण मीच खूप स्ट्रेसमध्ये होते, खूप डिस्टर्ब होते आणि त्याचमुळे मी व्लॉग काय शूट करणार, तुमच्यासोबत काय मी शेअर करणार, आणि शिवाय मला वेळ पण मिळतच नव्हता तेव्हा. ह्या सगळ्याच्या गोष्टी होत्या गेल्या ह्या काही दिवसांमध्ये घडलेल्या. सो व्लॉग्स मी टाकत होते पण खूपच छोटे छोटे व्लॉग्स टाकले, किंवा बस तुमच्या टचमध्ये राहण्यासाठी, किंवा तुमचे खूप सारे मला मेसेजेस येत होते म्हणून मी छोटे छोटे व्हिडिओज तुमच्यासोबत अधेमध्ये शेअर करत राहिले. सो फायनली आता मी विचार केलेला आहे की मी आता रेग्युलर व्हिडिओज माझे अपलोड करणार आहे तुमच्यासाठी, कारण तुमच्या खूप सगळ्यांचे मेसेजेस मला येत असतात, इंस्टाग्रामवर येत असतात, फेसबुकवर येत असतात आणि यूट्यूबवर पण तुमच्या कॉमेंट्स येत असतात. सो मी आता असा विचार केलेला आहे की फायनली मी तुमच्यासाठी रेग्युलरली व्हिडिओज व्लॉग्स माझे अपलोड करणार आहे आणि बस खूप आता खूप सारे गॅप्स झाले, खूप साऱ्या गोष्टी झाल्या. बस ह्या सगळ्या तुमच्यासोबत मी आता शेअर केलेल्या आहेत आणि इथून पुढे आय होप होपफुली मी तुमच्यासोबत रेग्युलर व्लॉग्स अपलोड करेन. माझा जॉब, घर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून तुमच्यासाठी मी नक्कीच वेळ काढणार आहे आणि मलासुद्धा खूप आवडतं ब्लॉगिंग हे. तर जॉब मी करतेच आहे पण जॉबपेक्षासुद्धा मला जास्त आनंद मिळतो तो म्हणजे मला ब्लॉगिंगमध्ये मिळतो. सो व्लॉग करणं मी कधीच बंद करणार नाही, ब्लॉगिंग हे माझी फर्स्ट प्रायोरिटी आणि मला त्याच्यामध्ये खूप जास्त आनंद मिळतो. तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटतं, तुमच्यासोबत सगळं काही शेअर करून पण मला अतिशय छान वाटतं. सो मी ब्लॉगिंग माझं चालूच राहणार आहे आणि आता मी रेग्युलर तुमच्यासाठी व्हिडिओज अपलोड करणार आहे. सो माझ्यासाठी तुम्ही सगळे प्रे करा की आता परत गॅप नको आणि रेग्युलर मी तुमच्यासाठी व्हिडिओज अपलोड करत राहीन, हेच माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रे करा. आणि बस आता हेच तुमच्यासोबत सगळ्यांच्यासोबत शेअर करायचं होतं आणि फायनली मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सो इकडे माझं जे काही रुटीन आहे ते मी सगळं तुम्हाला माझ्या ब्लॉग थ्रू दाखवायला सुरुवात करेनच आणि इथून पुढे तुम्हाला म्हणजे माझं हे नवीन घर कसं आहे हे पण मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेन आणि जे काय आहे ते सगळं तुम्हाला मी माझ्या व्हिडिओजमध्ये दाखवेनच. तर बस व्हिडिओ माझे मी रेग्युलर अपलोड करत जाईन आणि माझे व्हिडिओ रोजच दुपारी 1 वाजेपर्यंत तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे त्या हिशोबाने मी आता त्याच्यासाठी एडिटिंगला वेळ कसा द्यायचा आहे, जॉब करून घर मॅनेज करून ते सगळं काही आता मी विचार करते आहे आणि सो फायनली त्याचमुळे मी तुमच्यासमोर आता मी बोलली आहे की मी माझे रेग्युलर आता ब्लॉग्स अपलोड करणार आहे. 1 वाजेपर्यंत तुम्हाला ते नक्की बघायला मिळतील आणि त्यासाठी मला आधी जी प्रिप्रिपरेशन असते ती सगळी काही मी करेन, वेळ काढेन तुमच्यासाठी सगळ्यांसाठी. सो गाईज आता इथेच मी माझ्या व्लॉगचा एंड करते. आय होप तुम्हाला माझा हा छोटासा व्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक नक्की लाईक जरूर करा, लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक तर कराच आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर जे बेल आयकन आहे रेड कलरचं त्याला तुम्ही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करू शकता. माझा इंस्टाग्रामचा हँडल आहे इंडियन मॉम पूनम या नावाने आहे, तिथे पण तुम्ही मला फॉलो करू शकता आणि तिथे पण तुम्ही मला DMs करू शकता. तिथे पण मी तुम्हाला तुमच्या मेसेजेसना रिप्लाय करेन. आणि बस एवढंच आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या इंस्टाग्राम हँडल पण तुम्ही चेक करू शकता आणि ज्या बाकीच्या लिंक्स आहेत व्हिडिओच्या, ज्या तुम्ही जे माझे लेटेस्ट व्हिडिओ आहेत, प्रिव्हियस व्हिडिओज आहेत, जे तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही ते चॅनलवरती पण जाऊन चेक करू शकता. तिथे बघू शकता माझे जे जुने व्हिडिओज आहेत ते पण तुम्ही बघू शकता. बस इथेच आता मी माझ्या ब्लॉगचा एंड करते आणि लवकर